चार गुणांची पिछाडी आहे. जोरदार प्रयत्न होतोय. तिकडे साईन लाईन काय पद्धत बघा तिकडे. ओके साईन कमांड काय पडतो तुमचं बघा लाईन मध्ये. चढाई पूर्णपणे रिक्त आणि पुन्हा एकदा इकडे कार्लेकर. कार्लेकर मजबूत बांधायचे, जवळजवळ 120 किलो वजनाचे कार्लेकर. आणि इकडे मात्र पूर्णपणे घसरले आहेत. पियुष कार्लेकर एक मात्र जबरदस्त खेळाडू, जवळजवळ 120 किलो वजनाचे. जेव्हा चढाई घेऊन जातो तेव्हा पण निश्चितच मैदान पूर्णपणे हादरला जातोय. क्षणभर थोडस हलतोय मैदान. विनेश कार्लेकर आणि इकडे मात्र नरेश घाटकर यांना बाद करण्यात यश. बऱ्याच वेळ त्यांची चढाई पायरी मोरे संघाच्या ह्या नवोदित प्लेयर्सनी अवलोकन केलं, निरीक्षण केलं की नरेश घाटकर यांचं लक्ष राहत नाही आहे आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्यांना टॅकल केलं. आणखी एक गुणांची वर आणि यावेळेला मात्र स्वतःला सावरीत. साईड रेषा पासून थोडेसे वाचलेले आहेत. खेळ आहे कबड्डी हा एकट्याचा खेळ नाहीये तर सांघिक खेळ आहे. 7 प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये समावेश असतो. आणि इकडे मात्र सुंदर अशी चढाई होती. एक गडी बाद झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या डाव्या साईडला मोरे संघाचा हा प्लेयर्स मोरे संघाचा हा प्लेयर आपल्या डाव्या साईडला एका जागेवर खेळ करतायत. गडी बाद करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये आणि पुढील जो सामना आहे आम्ही मगाशीच उल्लेख केलेला आहे जय हनुमान उसोली व आणि बालमित्र नवीन मजगाव. कृपया प्रामाणिक पण नका. पंच किती आहेत कृपया जास्त आडावड करू नका. योग्य आणि अचूक निर्णय पंच देतील त्यांच्यासाठीच आपण त्यांची त्या कामासाठी त्यांची आपण नेमणूक केली आहे. आणि इकडे मात्र घाई लढलेली आहे आणि या घाईमध्ये बाकीच्या बड्या संघाचा एक प्लेयर्स मैदानाच्या बाहेर विश्रांतीसाठी गेला आहे. मोरे संघ पंच म्हणून दोन वनके बंधू आणि भाऊ पिसाट. भाऊ पिसाट गळातल्या गळात हसतायत. त्यांचं नावाचा उल्लेख केला तर थोडस बरं वाटतं आणि कामगिरी करण्यासाठी ते आणखी स्फूर्ती घेतात. त्यांनी मला मागाशी सांगितलं होतं भाऊ पिसाट यांनी की माझ्या नावाचा उल्लेख करत चला आणि म्हणून भाऊ पिसाटचा मी नावाचा उल्लेख पुन्हा पुन्हा करतोय. मगाशी मला ते मध्यंतरी भेटले होते भाऊ पिसाट त्यांनी सांगितलं. जे पंच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेला मला प्राप्त झालेले आहेत या सर्व पंचांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे कामगिरी बजावत आहेत आणि या कबड्डी स्पर्धेला कोणत्या प्रकारचं गाळबोट लागणार नाही याची उत्तम प्रकारे काळजी घेत आहेत आणि म्हणून सर्व पंचांचं पुढे आम्ही कौतुक करतोय. कार्लेकर आणि यावेळेला मात्र प्राप्तीचा पुरेपूर काही फायदा घेतलेला आहे. कोण
चार गुणांची आघाडी आहे, पाच मिनिटं शिल्लक आहेत, चार गुणांची आघाडी आहे. संघाकडे बाकीच्या पाण्याला मात्र आता जोरदार प्रयत्न करावा लागेल. चार गुणांची पिछाडी भरून काढण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव, आणि मला असं वाटतं कारलेकरांनी चढाई करावी. आपल्या ताकदीच्या जोरावर एक एक गोल वसूल करण्यामध्ये तसे ते हुशार आहेत. आणि पुन्हा वाटतं, मला वाटतं विनीत कारलेकर चढाई करतात, आणि विनीतची चढाई ज्या होती त्या दिवशी तर मुले सांगा थोडंसं धडपण येतोय, पण त्याच्या ताकदीपुढे आणि यावेळेला मात्र विनीत कारलेकर यांची पकड राहिली आहे. आणि काहीसा धक्का हा बाकीच्या पाड्या संघाला झालेला आहे. आणि आता पाहूया नरेश भाटकर कशा पद्धतीने पुढचा खेळ करतायत. नरेश घाटकर यांच्यावर सारी मदार आहे. नरेश घाटकर मी उर्वरित वेळामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ खेळतच या संघासाठी विजय होऊ शकतो, परंतु निश्चितच वेळ खूप कमी आहे. आणि इकडे आमचं नरेश घाटकरला थांबवलेला आहे. पाच नंबरचे खेळाडू स्वतः चढायसाठी गेले आहेत. त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे पिछाडी आहे आणि पिछाडी भरून काढणं आवश्यक आहे. आणि पुन्हा एकदा मोरे संघाचा खेळाडू जर्सी क्रमांक 11 काय ते आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंकाच नाहीये. नरेश घाटकर 11 खेळी हवी आहे. आणि नरेश घाटकर यांची हवेतली उडी मात्र निश्चित झालेली आहे. त्याला असं वाटलं की ही हनुमान उडी आपल्यासाठी यशस्वी होईल, परंतु मोरे संघाचं शतक अतिशय उत्कृष्ट, तीन शतक चार शतक शक मैदानामध्ये हजर आहेत. खैर मजगाव ग पुढचे दोन सामने, पहिला सामना जेड मानुसोरी ब आणि बालमित्र नवीन मजगाव. पाच नंबरचे खेळाडू नोंद घ्यायची आहे. सामना संपला काहीसे क्षण, शेवटचा मिनिट सामना संपला. पाहूया विजयाची माळ कोणत्या संघाकडे जाते. प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. आणि आता मात्र त्यांनी किती गुण पाठवलेले आहेत. एखादीच बोला भांडायला जाऊ नका कोणी. खेळाडूंनी पाठीमागे, कॅप्टन फक्त बोलेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. बोनस प्लस 2 सुंदर. सुंदर आपल्या संघासाठी त्यांनी बोनस प्लस 2 गुण पटकावलेले आहेत. पाहूया त्याचे प्रयत्न सफल होत आहेत का आपल्या संघाची. विरुद्ध बालमित्र नवीन मजगाव व त्यानंतर होणार सामना शिवलिंग वालवटी विरुद्ध जयमन खार मजगाव. या पुढच्या संघाने नोंद घ्यायची आहे. यश एक्सेल 50 मध्ये बसलेला आहे. यश एक्सेल